सगळे ब्युटी इन्फ्लुएन्सर्स कॉन्टेंट क्रिएटर्स सेलिब्रिटीज हिरोईन्स सगळ्यांचं एक सिक्रेट आहे नो मेकअपसाठीची परफेक्ट स्किन त्यांची कशी काय असते बुवा हेच सिक्रेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हे जर सिक्रेट तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा नमस्कार मंडई वेलकम बॅक टू माय चॅनल मी उर्मिला आणि मी दर आठवड्याच्या शुक्रवारी ट्रॅव्हल लाईफस्टाईल मेकअप स्क्रीन केअर डीआय आणि फॅशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते जर तुम्हाला सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं दाबाला दबा विसरू नका कारण की सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी फुकट आहेत त्याचबरोबर बेल आयकॉन म्हणजे ते नोटिफिकेशनची घंटा दबाला विसरू नका म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल तुम्हाल, की मी शुक्रवारी कधी व्हिडिओ अपलोड केला येते तुम् विषयाला सुरुवात करण्याआधी मला कार्मेज या ब्रँडला थँक्यू म्हणायचं या व्हिडिओच्या कोलॅब्रेशनसाठी त्यांनी मला त्यांचं एक इलेक्ट्रिक फेशियल ट्रिमर पाठवलं अक्षरशः छोटंसं ट्रॅव्हल फ्रेंडली असं हे आहे कुठेही पॉकेटमध्ये पर्समध्ये मावेल असं हे इलेक्ट्रिक आहे त्याच्यामध्ये त्याला एक छोटीशी बॅटरी आहे दोन ब्लेड आहेत एक मोठं आणि एक एकदम छोटंसं मोठंसुद्धा खूप बऱ्यापैकी छोटं आहे जे कुठेही आपल्याला साईड बर्न्स म्हणजे चेहऱ्यावरची लव केस काढण्यासाठी परफेक्ट आहे सगळ्यात मला आवडलेली गोष्ट म्हणजे स्टेनलेस स्टीलचं ब्लेड आहे त्याच्यामुळे हायपो ॲलर्जेनिक आहे म्हणजे काय तर तुम्हाला कसलीच ॲलर्जी इरिटेशन होणार नाही आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुद्धा परफेक्ट आहे दोन ब्लेडचे वेगवेगळे साइजेस असल्यामुळे दोन भुयांच्या मध्ये इथे जॉ लाईनला मोठा ब्लेड किंवा साईड बर्न्सना ओठांच्यावरती अप्पर लिप्सला पण केस वाढतात सगळं हे क्लीन परफेक्ट करू शकतं आणि ऑफकोर्स पुन्हा ते ब्लेडसुद्धा क्लीन करायला एक छोटूशा कमाल क्यूट ब्रश आहे की ज्यांना ते मस्त क्लीन होणार त्याच्यामुळे ऑफकोर्स ब्लेड हाताला लागणार नाही त्यामुळे परफेक्ट आहे साईज परफेक्ट तर असं हे ट्रिमर मला का आवडलं त्याचे कारण सांगते एक म्हणजे कधीही शेविंग जे, जे असतं ते कधीही बेटर असतं परफेक्ट असतं कुठच्याही वॅक्सिंग किंवा ब्लीचपेक्षा ब्लीचमध्ये खूप जास्त केमिकल्स असतात आणि वॅक्सिंग तर त्वचा ओढली जाते यानं त्वचा काळी पडत नाही काहीच नाही पुन्हा एकदा लोकांना गैरसमज आहे की शेविंग केल्यानंतर स्पेशली ट्रिमर वगैरे नंतर केस दाट राट किंवा जास्त यायला लागले की काय असं अजिबात होत नाही फक्त केसांची दिशा बदलते त्यामुळे के आपल्याला असं वाटतं की अरे केस एकदमच आला किंवा लवकर आला वगैरे तर असं काहीच नाही आहे हे सेफ आहे ओढली जात नाहीत त्याच्यानंतर मॉश्चरायझर लावायचं दुसऱ्या दिवशी सनस्क्रीन लावायचं परफेक्ट आहे मला तर लिटरली हा फेशियल ट्रिमर जो आहे कार्मेजीचा तो वापरल्यानंतर पंधरा पंधरा दिवस केसस नाही आलेले असं मला जाणवलं जर तुमच्या केसांची ग्रोथ जास्त असेल तर तुम्हाला आठवड्यातून एकदा केलं तरी मस्त काम होईल भरपूर मॉइचरायझर लावायचं याच्या आधी कुठचंही फोम बिम लावण्याची काही गरज नाही परफेक्ट आहे तुम्ही माझा कोड वापरू शकतात ज्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा टेन पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे आणि त्याचबरोबर कार्मेजीचा कमाल सेल चालू आहे एकावरती एक फ्री किंवा तीस टक्क्यांपर्यंत तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो त्याचे लिंक आहे मला तरी हा ट्रिमर खूप जास्त आवडला आणि ऑलवेज बेटर कुठच्याही वॅक्सिंग आणि ब्लीच आणि स्ट्रॉंग याच्यापेक्षा थँक्यू कार्मेझी पुन्हा एकदा माझ्याबरोबर कोलॅबरेशन केल्याबद्दल खऱ्या आयुष्यामध्ये आपली स्किन अशी असते म्हणजेच काय सगळीकडे डिस्कलरेशन असतं म्हणजेच रंगसंगतींनी बनलेलं नैसर्गिक असा छानसा चेहरा असतो आपला म्हणूनच इमपर्फेक्शन्स आर सुपर क्यूट पण काय झालंय सध्या थोडंसं सोशल मीडिया आणि सध्याचं हे जे डिजिटल जग आहे त्याच्यामध्ये थोडंसं काही गोष्टी काही कंपन्या काही ब्रँड्स काही सेलिब्रिटीज सगळे जे प्रॉडक्ट्स असतात स्पेशली मला वाईट असं वाटतं की जे फेक घाणारे प्रॉडक्ट्स असतात ते तुमच्या गळी उतरवण्यासाठी खूप गोष्टी फेक करतात म्हणूनच ऑफकोर्स देर आर फिल्टर्स त्याच्यानंतर फेक लाईट्स फेक कॅमेरा लेन्सेस आणि इतक्या गोष्टींनी मॅन्युप्युलेट केलं जातं मॅन्युप्युलेट म्हणजे काय तर चक्क प्रेक्षकांची किंवा ग्राहकांची फसवणूक केली जाते आणि असं सांगितलं जातं की एक्सक्यूज मी आम नॉट वेअरिंग एनी मेकअप आय जस्ट वोकअप लाईक दिस हे सगळं खोटं असतं ओके आता हे खोटं नाही बोलायला पाहिजे ऑफकोर्स कारण की हे अनएथिकल आहे जर तुम्ही फक्त स्किन केअर केलेलं आहे तर तुम्ही असं सांगा स्किन केअर केलेलं आहे जर तुम्ही थोडासा किंवा मिनिमल मेकअप केला असेल किंवा एखाद दोन प्रॉडक्ट जर वापरले असेल जे मेकअपचे आहेत तर तुम्ही तसं सांगा हे मान्य करणानं आपण कमी नाही होत उलट प्रामाणिकपणामुळे तुम्ही लोकांना मस्त जोडले जाता मग आता हा व्हिडिओ कशासाठी तर हा व्हिडिओ मी केलेला आहे तुमचं खास छान थोडंसं एंटरटेनमेंट आणि थोडंसं एज्युकेशन करण्यासाठी आता या सगळ्यामध्ये मग या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की देर इज अ डिफरन्स बिटवीन स्किन केअर आणि मेकअप ओके स्किन केअर कशाला म्हणतात तर ज्यानं ज्यानं त्वचेची काळजी घेतली जाते याच्यासाठीच जे रुटीन असतं त्याला स्किन केअर रुटीन म्हणतात किंवा स्किन केअर म्हणतात व्हॉट इज मेकअप तर मेकअप म्हणजे चक्क साध्या भाषेत सांगायचं तर रंग रंग म्हणजे मेकअप पण आता काय झालंय अशी झाली ना सी आता हे ना थोडंसं वाटतंय तितकं सोपं नाही आहे पण मी गप्पांमधून या व्हिडिओमध्ये वेगळं काहीतरी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळे बेअर विथ मी आज मी तुम्हाला जे जे प्रॉडक्ट्स दाखवणार आहे की ज्याच्यामुळे तुमची त्वचा अप्रतिम दिसते आणि कुणी असं म्हणू शकत नाही की तुम्ही मेकअप केलाय पण ऍक्च्युली तुम्ही मेकअप केलेला असतं कारण की त्याच्यामध्ये रंग आहे पण ऑफकोर्स तुम्ही असं क्लेमच करू शकत नाही तुम्ही असं म्हणू शकता एक सेकंड मी स्किन केअर केलं आहे म्हणजे काय तर मी सगळे स्किनशी रिलेटेड प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत त्याला की मेकअप म्हणत नाहीत पण ऑफकोर्स आय जस्ट वोकअप लाईक दिस इज अ गॉट नैसर्गिक आहे आता बिगेस्ट बिगेस्ट थिंग की जेव्हा तुम्हाला असं दाखवायचं असतं की आय एम नॉट वेअरिंग एनी मेकअप याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे उत्तम स्किन असणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेअरलेस स्किन असणं म्हणजे काय तर जेव्हा तुमच्या त्वचेवरती बारीक बारीक केस असतात आणि त्याच्यावरती तुम्ही मेकअप करता किंवा त्याच्यावरती तुम्ही क्रीम्स वगैरे काही लावता स्किन केअर किंवा मेकअप किंवा मधला तो ग्रे एरिया सुद्धा ओके त्याच्यातलं कुठचंही प्रॉडक्ट जरी लावलं तरी प्रॉब्लेम काय होतो की ते केस तसेच डीमध्ये असे बाहेर येतात ओके कारण की केस तर लपू शकत नाही म्हणून केस मात्र काढावे लागतात त्याच्यामुळे खूप फ्लॉलेस तुम्हाला कॅनवास तयार होतो त्याच्यावरती काही करण्यासाठी आता हे फरसालीचं लिक्विड ग्लास रेडियन्स मेक स्किन सिरम हा मेकअप आहे का नाही हे स्किन केअर आहे का आहे पण बेसिकली हा हायलायटर आहे ओके okay. म्हणजे काय याच्यामध्ये चक्क शिमरिंग पार्टिकल्स आहेत ओके okay? आणि ते लावल्यानंतर तुम्ही बघाल की काय लेवलला ग्लो येतो काही ड्रॉप्स आपण टाकलेले आहेत आणि ऑफकोर्स आय एम नॉट वेअरिंग एनी मेकअप येस यु आर नॉट यू आर वेअरिंग ऑफकोर्स अ सिरियम विच क्लेम्स टू बी अ सिरियम आणि खूप छान आहे आणि भयानक महाग आहे ओके दिस इज सो गुड इट मॅक्सिमम फरसालीचे सिरियम्स यूज करतात कारण त्याच्यामध्ये शिमर असतो आणि शिमरनं काय होतं ऑफकोर्स लाईट रिफ्लेक्ट होते तर आता हे लावल्यानंतर बघा आता तुमच्या स्किनमध्ये आणि ऑफकोर्स सेलिब्रिटीच्या स्किनमध्ये फरक दिसणार हा ग्लो दिसतोय तुम्हाला लिटरली बिफोर आफ्टर पुढचं मी प्रॉडक्ट सांगते ओके आता बऱ्याचदा असं म्हटलं जातं ओमेगा मला मी ना अशी एकदम नैसर्गिक आहे मला नाही येत काही खड्डे वगैरे अशी आहे त्यांनी चक्क पोअरलेसचा प्रायमर लावलेला असतो ओके जेव्हा ते म्हणतात नाही नाही मी मेकअप नाही केलेला ऑफकोर्स मग प्रायमरला काय म्हणतात प्रायमरला तुम्ही मेकअप नाही म्हणू शकत कारण की प्रायमर मेकअप लावण्याच्या आधी लावला जातो म्हणजे त्याला स्किन केअरमध्ये मोडलं जातं का मेकअपमध्ये मोडलं जातं नोबडी नोज मधला एरिया ग्रे एरिया मॅक्सिमम सगळ्यांना छिद्र असतात नाकावरती आणि इथे ऑफकोर्स जस्ट आपला गाल जिथे सुरू होतो तिथे जर काहींना खूपच जास्त छिद्र असतील तर इथे इथे आणि इथे इथे पण लावू शकता बेसिकली जिथे ऑइली त्वचा असते सो प्रायमरमध्ये असतो सिलिकॉन आणि सिलिकॉनमध्ये काय होतं तर त्वचा ब्लर होते आणि मॅटिफाय होते जिथे जिथे मला असं वाटतं की माझे पोर्स दिसतात कोणीतरी जवळ सुद्धा तिथे तिथे मी हे लाव लावलेलं आहे अगदी थोडंसं प्रायमर जो मी घेतला आहे आणि जिथे जिथे माझी छिद्रं आहेत तिथे तिथे मी लावून टाकलेलं ला आहे आणि लगेचच तुम्हाला तिथली त्वचा मॅटिफाय झालेली दिसेल माझी छिद्रं गायब झालेली आहेत पुढचं प्रॉडक्ट आहे हॉलिवूड फ्लॉलेस फिल्टर शार्लेट टेलबरी ओके आता याच्यावरती काय लिहिलं आहे फॉरेस्ट सुपरस्टार युथ ग्लो ओके आणि इट्स अ फ्लॉलेस फिल्टर म्हणजे याच्यावर लिहिलेलं पण नाही आहे की हे काय आता हे ऑफकोर्स मेकअपच्या आधी लावतात ज्याच्यामुळे मेकअप खूप ग्लोई होतो म्हणजे याच्यामध्ये कलर नाही आहे पण बारीकसा कलर पण आहे मग हे जर मेकअपच्या आधी लावतात पण तुम्ही एव्हरी डे रोज वापरताना हे लावू शकता तुमच्या मॉश्चरायझरमध्ये मिक्स करू शकता आणि तुमची स्किन खूप ग्लोई होईल अर्धा ला अर्धा ला मी आता अर्ध्या चेहऱ्याला लावते आणि अर्ध्या चेहऱ्याला लावत नाही आणि तुमच्या लक्षात येईल की मी काय म्हणते आहे फरक जाणवतोय माझ्या उजव्या चेहऱ्यामध्ये आणि डाव्या चेहऱ्यामध्ये मला तरी जाणवते हा चेहरा खूप ग्लो होतोय आणि लिटरली रिफ्लेक्ट होती आहे लाईट त्याच्यावरून आणि हा ऑफकोर्स छान डुई आणि ग्लोई आहे कारण की इथे पण मी फरसालीचं ते सिरम लावलेला आहे पण दिस इज एक्स्ट्रा हे लिटरली एक लिक्विड हायलाइटर आहे असं म्हटलं तरी चालेल अशाच पद्धतीनं अजून एक प्रॉडक्ट आहे की ज्याला आपण म्हणू पण शकत नाही की तो मेकअप आहे कारण की मग ते स्किन केअर पण नाही आहे सो टेक्निकली इट्स नॉट अ मेकअप पण इट्स अ स्ट्रोब क्रीम तर ही मॅकची हायड्रेटिंग इल्युमिनेटिंग क्रीम आहे आता ह्याला क्रीम का म्हटलं जातं आय डोंट नो इट्स अ ब्युटिफुल प्रॉडक्ट अप्रतिम प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये चक्क शिमर आहे आणि आपण याला असं म्हणू शकतो हो, हे खरं तर मेकअपच्या भाषेमध्ये हायलायटर आहे ज्याला क्रीम फॉर्ममध्ये ते आहे ओके okay. तुम्हाल तुम्हाल तुम्हाला लगेच मी दाखवते ना तुम्हाला लगेच फरक जाणवेल तर इथं असतो की नाही हायलाइटर आपला तो असा मी इथे लावण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला दिसला पुढचं प्रॉडक्ट आहे कोरियन ब्युटीचं गुड मॉलिक्युल्स येरबा मॅट वेकअप आय जेल आता गंमत अशी आहे ना की आपल्या डोळ्यांवरून कळतं की कोणी मेकअप केलं आहे की नाही केलेला पण काहींच्या डोळ्यांच्या खाली आपोप असं थोडंसं चमकतं आणि ग्लो असतो आणि आपल्याला असं वाटतं की तुझी स्किन किती छान आहे त्याचं कारण असं की याच्यामध्ये मायका नावाचं एक इन्ग्रेडियंट आहे ज्या ज्या आय क्रीम्समध्ये मायका नावाचं इन्ग्रेडियंट असतं ते इतकं छान दिसून येतं की कळतसुद्धा नाही त्याच्या खाली ग्लो कसा काय आलेला आहे म्हणून तर त्याच्यामध्ये बेसिकली बारीकसं शिमर असतं की जे जेल फॉर्मॅटमध्ये असतं आणि तुम्हाला लगेचच दिसून येईल की माझ्या डोळ्यांच्या खाली अचानक थोडीशी चमक आलेली आहे तर कुठचं हे आय क्रीम टेक्निकली इट्स नॉट अ मेकअप ऑफकोर्स हा मेकअप प्रॉडक्टचा नाही आहे हा तर स्किन केअरमध्ये मोडतं कारण की हे आय क्रीम आहे बरोबर पण असं आयक्रीम की ज्याच्यामध्ये बारीकसं शिमर आहे आणि जेल फॉर्मॅटमध्ये आहे आणि मी असं माझ्या अंडर आयजना लावलं तर अचानकच माझ्या डोळ्यांच्या खाली एक मस्त असा ग्लो कसा काय आला ओ गॉड आय एम नॉट वेअरिंग एनी मेकअप सगळ्या सेलिब्रिटीज इन्फ्लुएन्सर्स सोशल मीडियावरती सगळीकडे तुम्हाला जिथे जिथे दिसेल ओ oh माय गॉड मी अजिबात मेकअप नाही केलेला आणि तरी आपल्याला असं होतं की लिटरली कुठचाही डार्क स्पॉट नाही ब्लेमिशेस नाही डिस्कलरेशन नाही कुठचंही काही नाही आणि इतका छान रंग चेहऱ्याचा आणि समान टोन ही कशी काय आलेली आहे त्याच्यासाठीचा बेस्ट प्रॉडक्ट so, म्हणजे so, हे न्यूड फिनिश टिंटेड मॉइश्चरायझर एस पी एफ फिफ्टीन बॉबी ब्राऊनचं आता हे मॉइश्चरायझर म्हटलेलं आहे पण याच्यामध्ये टिंट आहे सो व्हॉट इज टिंट टिंट म्हणजे चक्क रंग छटा सो याच्यामध्ये रंग असलेला मॉइश्चरायझर आहे हे फाउंडेशन आहे का नाही फाउंडेशन तर मेकअप आहे बीबी क्रीम आहे का नाही बीबी क्रीम तर मेकअप मध्ये मोडते ना सी सी क्रीम ओ एक सेकंद ते पण मेकअपमध्ये मोडतं हे काय आहे हे तर मॉइश्चरायझर आहे जे त्वचेसाठी किती आवश्यक असतो आणि त्याच्यामध्ये तर सनस्क्रीन आहे एस पी एफ फिफ्टीन जे त्वचेसाठी तो खूपच अप्रतिम असतं पण व्हॉट अबाउट त्याच्यावरती एक टिंटेड असा शब्द वापरला आहे टिंटेड म्हणजे पुन्हा एकदा चक्क रंग तर याला मॉइश्चरायझरच्या रूपामध्ये याच्यामध्ये चक्क फाउंडेशन आहे की जे टेक्निकली मेकअप नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही त्यांना पकडू पण शकत नाही की तू मेकअप केलायस म्हणून गळ्याला कानाला म्हणजे सगळं एक समान दिसेल तुम्ही बघता या टिंटेड मॉश्चरायझरनं माझा संपूर्ण जो अनइवन टोन होता म्हणजे कुठे रंग कमी आहे कुठे जास्त गडद आहे म्हणजे ओठांच्या तिथे थोडं काळं असतं डोळ्यांच्या खाली थोडंसं काळं असतात किंवा इकडे तिकडे छोटेसे काही डाग वगैरे हो राहिले असतील जुन्या कुठच्या फोडाचे कुठचे जखमेचे किंवा कुठच्या पिंपल येऊन गेल्याचे ते सगळे लपले गेलेत ओके गे? तरी सुद्धा टेक्निकली मी मेकअप नाही केलेला आणि मग ऑफकोर्स मी एक नुसता असा एक पफ घेतला पावडर पफ असतो ना पण मी पावडर घेतलेलीच नाही तुम्ही माझ्या हातामध्ये मा डबा पण बघत नाही आहेत तर असं एक मी पॅकचा असा पफ घेतला आणि मी जरा थोडंसं जे मी फाउंडेशन जे लावलेलंच ला नाही आहे पण तरीसुद्धा मी असं जरा डोळ्यांच्या खाली जिथे जिथे मला घाम येतो तिथे असं मी थोडंसं असं दाबलं एक सेकंद पण याच्यामध्ये तर पावडर नाही मी पावडर घेतलेलीच नाही साधा पफ आहे हा म्हणजे मी तर मेकअप नाही केलेला एक मिनिट पफमध्ये पावडर जुनी कुठची म्हणजे सेटिंग पावडर असेल कुठची कुठची लूज पावडर वगैरे असेल ती इतकी बारीक बारीक आतमध्ये घुसलेली असते की त्याच्यामध्ये असं कधीच नाही होत की अनलसवर आणतील तो आत्ता स्वच्छ धुतलेला किंवा नवा नवा पफ तुम्ही बाहेर काढला आहे जर त्या असा साधा पावडर पफ जर तुम्ही बाहेर काढला आणि त्या स्पंजनं त्या पफनं जर तुम्ही असं असं केलं तर त्याच्यामध्ये वीस ते तीस टक्के पावडर ही नेहमी राहते कितीही तुम्ही झाडला तरी आणि बरोबर जिथे पाहिजे तिथं एक सेकंड बाकी सगळा ग्लोज जसाच्या तसा आहे तर त्याच्यामधली थोडीशी पावडर जी पावडर नाही आहे सो टेक्निकली मी मेकअप नाही केलेला पण मी बरोबर जिथे पाहिजे तिथे सेट केलेला आहे माझ्या टिंटेड मॉइश्चरायझर अजून एक असं प्रॉडक्ट एक नाही तीन प्रॉडक्ट्स की ज्याला ऑफकोर्स मेकअप म्हटलं जात नाही मग तुम्ही त्याला स्किन केअर म्हणता पण त्याच्यामध्ये रंग आहे ते म्हणजे लिप आणि चिक टेंट हे आहे डॉटर अर्थचं रोज रोज नावाचं मी इथे घेते तुम्ही ऑफकोर्स लिक्विड टेंट वापरू शकता की ज्याच्यामध्ये रंग आहे पण याला असं लिप कन्सिडर करतात थोडंसं की म्हणजे इट्स अ टेंट निकेल लिपस्टिक नाही ला लावलेली किंवा ज्याला लिप ग्लॉस म्हणतात तो पण नाही आहे मग आ, लिक्विड लिप कलर पण नाही आहे थोडक्यात काय तर कुठच्याही रंगाचा लिप कलर किंवा लिपस्टिक नाही आहे हो लिपस्टिक नाही आहे मग रंग कसला आहे तो तो तर लिप आणि चेक टेंट आहे जे मी असं असं करेन हक्त असं थोडंसं लावलेलं आहे म्हणजे जे एक्स्ट्रा होतं थोडंसं उरलेलं असं ओके तर ते मी इथे असं गालांना लावलेलं आहे एक सेकंद मी ब्लश नाही केलेला पण म्हणजे तो ना साधा लिक्विड ब्लश आहे किंवा तो पावडर ब्लश आहे किंवा ज्याला रूज वगैरे म्हणतात ते पण नाही आहे मी तर असं थोडंसं जे होतं ना लिप आणि चेक टेंट ते असं थोडंसं फिरवलेलं हो आहे अजून एक असंच प्रॉडक्ट हे काय हे बॉबी ब्राऊनचं लिप कलर आहे ओके याला क्रॅश्ड लिक्विड लिप असं टेक्निकल नाव आहे तर याचा अर्थ काय हे हा ग्लॉस आहे काही लिपस्टिक आहे काही लिक्विड लिपस्टिक आहे हे काय माहीत नाही मग याला थोडंसं लिप बामसारखं आहे का क्रश्ड लिप बामसारखं पण मग याच्यामध्ये रंग आहे असा हा रंग आहे याच्यामध्ये चक्क टेक्निकली मी मेकअपच केलेला नाही आहे ओके कारण मी लिपस्टिक लावलेलीच नाही आहे कळतंय का तुम्हाला आणि असं हे लिप्सचं झाल्यानंतर अजून एक असं एक न्यूडस्टिक्सचं एक असं लिप ग्लेस नावाचं प्रॉडक्ट आहे लिप ग्लेस काय असतं लिप ग्लॉस असतं लिपस्टिक असतं लिक्विड लिप कलर किंवा लिक्विड लिपस्टिक असते लिप ग्लेश ओके लुक ॲट द ग्लो आणि ह्याच्यामध्ये असं मिंट वगैरे याला रंग आहे रंग आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्ही oh माय गॉड मला ना लिप्स हायड्रेटिंग ठेवण्यासाठीचं मी फक्त लिप बाम लावलेला आहे मी लिपस्टिक नाही लावलेली माझे असं नैसर्गिक थोडेसे गुलाबीसर ओठ आहेत मी असं एक फक्त थोडंसं लिप बाम लावलेला आहे नाही का एकदम नॅचरल लिप बाम येतो हां पण त्या लिप मध्ये कलर होता का म्हणजे रंग होता का होता म्हणजे तो मेकअप आहे पण मी मेकअपच केलेलं नाही आहे याच्यातलं कुठच्याच प्रॉडक्टला मेकअप म्हणून कन्सिडरच केलं जात नाही त्याच्यामुळे मी टेक्निकली मेकअपच केलेलं नाही आहे आणि मुळात बाय द वे हा उर जो उरलेला रंग आहे जो माझ्या ओठांचा आहे तोच असा एक थोडंसं इथे डोळ्यावरती असा मी केला की तिथं एक असा हलकासा छानसा रंग येतो ओके पण आयशॅडो नाही आहे ही ओके ना लिक्विड आय आहे ना क्रीम आय शॅडो आहे ना कसलीच आय शॅडो आहे ओके सो त्याच्यामुळे मी मेकअप केलेला नाही आहे आता बुळ्यांचं काय तर आमच्या सगळ्यांच्या भुया अशा टकलू असतात आणि कुणाच्या तरी भुया अशा आणि काहींच्या खरंच खूप अप्रतिम असतात तर त्यांच्यासाठी नाही ऑफकॉश पण काही जण भुया अशा मस्त ट्रान्सपरंट जेलना सेट करतात तर जेल हा प्रकार तसा मेकअपमध्ये मोडत नाही पण एक आयब्रो बूस्ट नावाचा पण एक प्रकार आहे ओके तर एक आहे बेनिफिटचं आणि एक आहे मॅकचा आयब्रो बूस्ट आता आयब्रो बूस्ट नावाचा काय प्रकार आहे तर ऑफकोर्स ही आयब्रोसाठीची पावडर नाही आहे ही आयब्रोची पेन्सिल नाही आहे म्हणजे हे मेकअप नाही आहे पण मग हा असा एक मधला प्रकार आहे की ज्याच्यामुळे जे माझे भोय असतात त्यांना छोटासा रंग तर येतोच पण एक असा वॉल्यूम पण येतो आणि जो दिसतसुद्धा नाही फरक दिसतो आणि मग आपल्याला कळत नाही माझ्या भुया अशा काय आहेत आणि तिच्या भुया किती सुंदर आहेत माझ्या तर असं मध्ये गॅप गॅप आहे आणि इतकं छान पण नाही आहेत तिच्या किती सुंदर भुयात तर त्या भुयांना पुढच्या बाजूला काहीच नाही आणि मागच्या बाजूला परफेक्ट सेट केलेलं आहे त्याच्यामध्ये पेन्सिल वगैरे काहीच नाही आहे त्याच्यामुळे कळतच नाही काय केलेलं आहे असं करत 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 बेसिकली आणि एकदा गळ्याला आणि याला एक शिमर ऑइल नावाचा प्रकार येतो ओके हे ॲनास्थेशियाचं शिमर बॉडी ऑइल आहे आता ज्याच्या गोष्टीमध्ये शिमर आहे त्याच्यामध्ये चमचम आहे याचा अर्थ आणि जी चमचम आहे मेक ती मेकअप म्हणून कन्सिडर केली गेली पाहिजे की नाही पण ह्याला बॉडी ऑइल असं म्हटलं जातं मग बॉडी ऑइल म्हणजे ते काय मालिशचं तेल आहे ते त्वचेला लावतात ना मग ते स्किन केअर आहे का त्याला तुम्ही टेक्निकली मेकअप नाही म्हणू शकत पण ऑफकोर्स हे जर मी असं थोडंसं घेतलं की जे स्प्रेसारखं आहे आणि मी असं ऑफकोर्स आज फुल मी हे घातलेलं आहे ड्रेस पण मी असं जर गळ्याला अशा पद्धतीनं डायरेक्ट माझ्या त्वचेवरती शिमर दिसायला लागलेलं ला, आहे माझं इथले जे कॉलर बोन्स आहेत ते इतके छान चमकायला लागणार ना अशा पद्धतीनं मी तुमच्याशी गप्पा मारत मारत ज्याला टेक्निकली अजिबात मेकअप म्हणत नाहीत असा न ना मेकअप करता चक्क फुल फेस मेकअप केलेला आहे आणि असे जेव्हा आपण बाहेर पडतो किंवा सोशल मीडियावरती सेल्फी काढतो फोटो काढतो टाकतो तिथे आपल्याला असं वाटायला लागतं ही म्हणते की हि ना मेकअपच केलेलं नाही आणि ही इतकी सुंदर दिसते आणि मी का अशी दिसते डोंट इवन गेट मी स्टार्टेड विथ लॅशेस म्हणजे पापण्यांबद्दल तर बोलायलाच नको काही लोक असे म्हणजे पापड्यांना अरे फेक लॅशेस लावून मिळतात चिप छान फेक लॅशेस लॅशेस तर अशा असे असे मस्त एक 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 कर ग्लू करून लावून ठेवलेले असतात आणि ते उठल्यानंतर सुद्धा असे आणि मला असं की मी का डोळ्यांनी टकलूय मी सकाळी उठल्यानंतर माझा कमाल पापड्या तशा काय यांच्या आणि माझ्या या पापड्या काय आहे म्हणजे खोट्या लॅशेस आहेत त्या ऑफकोर्स टेक्निकली तुम्ही मेकअप केलेला नाही कारण तुम्ही मस्करा नाही लावलेला आता पुढे हेअर एक्सटेंशन्स असे एक्सटेंशन्स मिळालेले आहेत की ते दिसत पण नाहीत आणि आपल्याला असं वाटतं हेअर एक्सटेन्शन म्हणजे लॉंग आणि जे सगळे लांब आहेत असेच म्हणजे उंची वाढवण्यासाठी केसांचे लांब केस दाखवण्यासाठी गंगावन लावलं जातं असं नाही आहे गंगावनाचे दिवस संपलेले आहेत गंगावन लगेच कळायचं आणि ते फक्त वेडीमध्ये लावता यायचं कारण त्याला वेडीसारख्या तीन अशा असायच्या पण आता हेअर एक्सटेन्शन्स आणि विग्स अशा अफलातून टेक्नॉलॉजीनं बनवलेल्या असतात आणि खऱ्या केसांचे असतात रिअल ह्युमन हेअरचे की ते कळत पण नाहीत एक्सटेंशन्स लावलेले खूप लोकांना अशा आलिया भट्टनं आत्ता जे लग्न केलं ओ माय गॉड ॲब्सल्युटली विदाउट मेकअप नॅचरली ती उभी राहील किमान किमान एक हजार प्रॉडक्ट्स होते त्याच्यामध्ये लावलेले चक्क आणि खूप लोकांना असं वाटतं हेअर है, एक्सटेन्शन्समध्ये सुद्धा की फक्त उंची वाढवण्यासाठी एक्सटेंशन्स असतात तर असं नाही आहे आपल्या सेम केसांच्या उंचीचे फक्त वॉल्युम वाढवण्यासाठी सुद्धा एक्सटेंशन्स मिळतात आणि चक्क असे दिसणारे एक्सटेन्शन्स असतात बघा याला एक छोटीशी टिकटॅकची आपली जी क्लिप असते ओके ती क्लिप आहे ती कुठेही असे लावता येते आणि मस्त असे ह्युमन हेअर्स आहेत आता बन मस्कामध्ये जर तुम्ही मला बघितलं असेल तर त्याच्यामध्ये माझे केस होते ते लांब होते तर लोक मला अजूनही तुला लांब केस किती सुंदर दिसतात किती छान तुझे केस होते तू का कापले कापलेलेच होते कारण की तेव्हा ते खोटे होते हे माझे खरे केस आहेत आत्ता ओके अशा खऱ्या केसांमध्ये एक्सटेंशन्स लावलेले कळत पण नाहीत आता हे तरी लॉंग आहेत त्याच्यामुळे कदाचित कळू शकतील पण हे असे इथे घ्यायचे एका बट्टीमध्ये इथे लावायचे आणि एक करून क्लिप लावायचे आणि ऑफकोर्स माझे केस असे मस्त वाढलेले आहेत मस्त तुमच्याशी गप्पा मारत मारत हे सगळं करतेय तुम्ही फक्त इमॅजिन करा की ऑफकोर्स मी शांतपणे बसून जर हे हेअर एक्सटेंशन्स लावले की ज्याला इथे फक्त टिकटाक आहे तर माझे केस कसे दिसते <laughs> हो नाही मी ना एक स्पेशल शॅम्पू वापरते आणि मग त्याच्यानंतर कंडिशनर आणि माझा एक मास्क असा म्हणजे सगळीशी पानं वगैरे गोळा करून मी असं ते उकळून ला इट्स अ हेअर एक्सटेन्शन ओके एवढूशा केसांचा पण मिळतं पुढच्या केसांचा पण मिळतं साईडच्या केसांचा पण मिळतं आणि खऱ्या केसांचं मिळतं त्याच्यामुळे कळत पण नाही आणि मी अशी सावरत सावरत असं <laughs> असं करत आणि मी असं छान आवरलेलं असतं पूर्ण मेकअप केलेला असतो आणि ना मला आहे ना ॲक्च्युली काय माहिती आहे का मला ना मेकअप अजिबात आवडत नाही अजिबात म्हणजे अजिबातच मेकअप आवडत आहे आणि मला ते असं नाही का असं खूप मेकअप करून असं ते बजायचं एका जागी आणि मग ते केवढा वेळ लावतात नाटायला आणि मुली हो आणि क असंही माहिती आहे का मला सगळ्यांना नावं ठेवायला आवडतात त्यामुळे मी सगळ्यांना फक्त नावं ठेवणार म्हणजे मेकअप करणाऱ्या नावं ठेवणार मेकअप न करणार नाही नावं ठेवणार की कशी गबाळी असते म्हणून आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स ज्यांना असं छान छान छोटे छोटे कपडे घालायला आवडतं मी नाही असे कपडे घालतो मला ना फक्त असं छान झाकून पाकून पोशाख आवडतो आणि तसाच मी घालते त्याच्यामुळे तसा न घालणारे सगळे बावळट आहेत आणि त्यांना असं संस्कृती बुडवायला आहेत आणि असा हा एक असं छान माझे लांब केस कारण नैसर्गिक सगळं नैसर्गिक आणि मला ना असं मी उठते आणि मी असं कपट्यातलं ड्रेस घेते आणि कुठचं तरी कानात लगं मी असं बघत पण नाही त्याच्यामध्ये आणि माझी मी छानशी टिकली लावते आणि मला बाई साधं राहायला आवडतं त्याच्यामुळे मी मेकअप करत नाही मी काही करत नाही अजिबात नाही आणि मी आपली अशी छान साधी राहते आवडते पटकन आणि येते बाहेर त्याच्यामुळे सगळं नैसर्गिक ठीक <laughs> आहे अशा पद्धतीनं हा ॲक्च्युली व्हिडिओ मी एक जोक म्हणून केलेला आहे उपहासात्मक थोडंसं सा सारकॅस्टिक म्हणून मी केलेलं आहे मला कोणालाही नावं ठेवायची नाही आहे किंवा ट्रोलिंग करायचं नाही आहे मला ते तसं आवडत नाही करायला आणि त्याच्यामध्ये मी माझ्या आयुष्याचा टाईम पण वेस्ट करत नाही तर मग या व्हिडिओचा उद्देश काय आहे तर याचा उद्देश असा आहे की जर आपण मेकअप केला असेल तर तो आपण केलाय असं सांगूयात त्याच्यात काहीच गैर नाही मेकअप ही खूप सुंदर कला आहे रादर अवघड आहे ती गोष्ट करणं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही स्किलफुल असाल तर नथिंग लाईक इट आणि जर तुम्ही नसेल जरी केला आणि तुम्ही म्हटलं की नाही मी केलेला मेकअप आणि मला आवडतं असंच फिरायला आणि मी फक्त त्वचेची काळजी घेते थोडेफार गोष्टी या या करते मधल्या काहीतरी तरीही खूप छान आहे जे आहे ते खरं स्पष्टपणे सांगण्याचं खरं तर सगळ्यांची ड्युटी आहे कर्तव्य आहे पण असं प्रत्येकच जण करताना दिसत नाही म्हणजे काय दुर्दैवानं बरेचसे युट्युबर सेलिब्रिटीज वगैरे सुद्धा खोटं बोलताना दिसतात हरकत नाही आता आपल्याला एज्युकेशन मिळालेलं आहे आपण एज्युकेट झालेलो आहोत की जेव्हा जेव्हा कुठेतरी असं सांगतं की आत्ता माझी स्किन काहीच नाही आहे आणि आता मी तुम्हाला मेकअप करून दाखवणार आहे तेव्हा सुद्धा काही गोष्टी चेहऱ्यावरती असू शकतात की ज्या टेक्निकली मेकअप नाही आहेत म्हणूनच मला हा एज्युकेट करणारा व्हिडिओ करायचा होता ह्या ज्या कंपन्या आहेत हे जे प्रॉडक्ट्स बनवतात ते खरंच खूप चांगले प्रॉडक्ट्स आणि म्हणूनच ते खूप महाग आहेत आणि त्यानं त्वचा खरंच खूप उत्तम बनते आणि हा जो मधला भाग आहे की ज्याला स्किन केअर म्हणायचं का मेकअप म्हणायचं पण हा मधला जो भाग आहे तो ऍक्च्युली एव्हरी सिंगल डे परदेशात आणि आपल्याकडे सुद्धा भरपूर लोक वापरताना दिसतात आणि त्याच्यामुळे ते खूप छान दिसतात आणि त्यांना ऑफिसला वगैरे जाताना सुद्धा हेवी मेकअप न करता सुद्धा स्किन चांगली दाखवता येते बिकॉज त्यांनी काहीतरी हे असे याच्यातले कुठचे तरी या प्रॉडक्ट्स वापरलेले असतात दुसरी गोष्ट म्हणजे आपली त्वचा जशी आहे आणि आपण जसे आहोत तसे आपण स्किल्स अक्वायर करूयात आणि स्वीकारूयात आणि हे सगळं सेलिब्रेट करूयात आणि आपण आपल्याला कळलं पाहिजे की जर आपल्याला कोणी फसवत असेल तर आपण कोणाला फसवायला जायचं नाही पण कुणीही आपल्याला फसवू शकणार नाही एवढं तर आपण हुशार व्हायलाच हवं आणि तेवढा शहाणपणा असा आपल्याकडे असायलाच हवा आणि म्हणून टाईमपास म्हणून मी हा व्हिडिओ केला तर इथून पुढे असं कुणीही तुम्हाला असं नोकरी करतो एक सेकंड मी ना सगळं नैसर्गिक आहे मी अशीच उठल्यानंतर दिसते असं म्हटल्यानंतर तुम्ही हसा आणि हा व्हिडिओ कोणाला तरी शेअर करा आणि तोपर्यंत या सगळे जर प्रॉडक्ट्स तुम्हाला पाहिजे असतील तर त्याच्या लिंक्स आहेत बायदोय तोपर्यंत हा धूत रहा काळजी घेत रहा आणि थँक्यू फॅशन आणि या सगळ्याचे व्हिडिओज मी आता घेऊन दर आठवड्याला येतच आहे आय लव्ह यू